हे वक्तव्य करत असताना महायुतीमध्ये कुठे तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये. श्रीरंग बारणे आपांना कुठेही आपण कामामध्ये कमी पडू नका अशा पद्धतीनं पार्थ दादांनी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं. प्रत्येक विभागवाईज तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्रितपणानं बसून पक्षाने जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पालन करावं अशा पद्धतीनं स्पष्टपणानं सूचना दिल्या आणि युतीचा महायुतीचा धर्म पाळून सर्वांनी काम करण्याचा निश्चय ज्यावेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यानंतरनं प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी ठामगाठ बांधून केलेला होता. मी आज जे काही खासदार सिंगाप्पा बारणे यांनी वक्तव्य केलं ते पूर्णपणानं पाहिलं, परंतु बारणे आप्पांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य करत असताना महायुतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. शेवटी आपण महायुतीचा धर्म पाळत असताना उद्याच्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी एकत्रितपणानं राहणं अत्यंत गरजेचं आहे. जे काही आज वक्तव्य खासदार सिंगाप्पा बारणे करतायत त्यांनी हेच वक्तव्य निवडणुकीच्या मतदान होण्या अगोदर केलं असतं किंवा त्यांना जी कुठली माहिती होती ती माहिती त्यांनी जर आमच्या प्रमुख नेत्यांकडे दिली असती तर ते अधिकपणानं योग्य राहिलं असतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल या सर्वांनी झोकून महायुतीचे उमेदवार सिरंगाप्पा बारणे यांचं काम केलेलं आहे. सुनीलजी, एक प्रश्न या ठिकाणी एक निर्माण होतो की मागच्या वेळेस जेव्हा लोकसभेमध्ये पार्थ पवारांचा पराभव सिरंगाप्पांनीच केला आहे त्याच्यामुळे त्याचा भाजपा काढण्याचा हा प्रयत्न आहे असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं. स्वतः पार्थ दादा पवार हे देखील प्रचाराकरता काही दिवस मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्पष्टपणानं सांगत होते आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचंय. श्रीरंग बारणे आपांना कुठेही आपण कामामध्ये कमी पडू नका अशा पद्धतीनं पार्थ दादांनी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं, त्याबाबत आम्हाला काही सूचना देखील केल्या. त्यामुळे जाणीवपूर्वक पार्थ दादाचा वसपा काढणं किंवा बारणे आपांना आता पराभूत करावं अशा पद्धतीनं ज्या काही बातम्या पेरल्या जात आहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आहे. मी माझ्या पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी याकरता आग्रही होतो. माझ्या नेत्यांकडे किंवा महायुतीतल्या नेत्यांकडे देखील आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केलं, परंतु जो काही निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झोकून सिरंगाप्पा बारणे यांचं काम केलेलं आहे. नाही, एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की ही वेळ खरी तर समर्थन करण्याची महायुतीला समर्थन करण्याची वेळ आहे, परंतु बारणे आप्पा यांचे कार्यकर्ते म्हणतात की अजित पवार गटाकडून आमचा बदला जुना बदला आहे तो पूर्ण करण्याच्या तयारीत आहे आणि पराभव जो झाला तर बदला पूर्ण झाला असंही बोललं जातं. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठलाही कार्यकर्ता स्पष्टपणानं किंवा उघडपणानं आपल्या ला बोलताना पाहायला मिळालेलं नाही. कुठे असं वक्तव्य कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं नाही. शेवटी प्रमुख महायुतीतले नेते म्हणून आदरणीय अजितदादा यांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन सभा घेतली. ज्या ठिकाणी दादांची मदत लागेल त्या ठिकाणी मदत घेऊन किंवा कार्यकर्त्यांना सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला बारणे आपणचं काम करावं लागेल जिथं अडचणी वाटतील त्या सोडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.